मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट डॉक्टरिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. सोलापूरकरांचा पाठपुरावा होता. सोलापूरकरांच्या मनाची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आम्ही फक्त प्रयत्न केला. आमचा टार्गेट आहे सोलापूर विमानसेवा चालू करणे. आमचं चिमणी हे टार्गेट नव्हतं, पण चिमणी ही अडथळा होती आणि अडथळा असल्यामुळं ते ऑब्स्टेकल काढणं महत्त्वाचं होतं आणि ते ऑब्स्टेकल काढल्यामुळे आता विमानसेवा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न होईल अशी आशेने आम्ही कामाला लागलो. आणि संपूर्ण आमचं सोलापूर विकास मंच आणि सर्व सोलापूरकर 12,800 लोकांनी आमच्या मंडपात येऊन सह्या केल्या, तसं 498 लोकांनी लेखी आम्हाला पाठिंबा दिला, त्याचाच परिणाम आहे. आणि ह्या सरकारने ऐकलं आणि मोदी साहेबाच्या उडान योजनेअंतर्गत सोलापूरची विमानसेवा चालू होईल. सोलापूरला नवीन उद्योगधंदे येतील, सोलापूरचं नवीन आय टी क्षेत्र येतील, आपल्या शेतकऱ्यांचे फळफळावळ एक्सपोर्ट होतील, या आशेने आम्ही विमानसेवेसाठी प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितच आता हे एक टप्पा आम्ही पार केलेला आहे, तर ह्या टप्प्यानंतर आम्ही DGCA मागं लागून, महाराष्ट्र चेंबर असू दे किंवा आमची सोलापूर चेंबर असू दे, त्यांच्या मागं लागून आता DGCA इथं पहिला बोलून इन्स्पेक्शन करून घेणार. आणि त्याचं लायसन्स मिळाल्यानंतर ज्या दोन एजन्सीला पत्र दिलेलं आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने, आणि त्यांच्या मागं लागून लवकरात लवकर विमानसेवा कशी सुरू होईल याच्यासाठी प्रयत्न करेल. व सोलापूरचे विकासाचे दारे सध्या उघडलेली आहे असं म्हणण्यास हरकत नाही. आता DGCA जेव्हा NOC येईल त्याच्यानंतरच विमानसेवा चालू होईल. आता DGCA आपल्या एअरपोर्टला लायसन्स दिलेलं नाही आहे, म्हणून हा एअरपोर्ट अनऑथराईज आहे. म्हणून तिथं फक्त चार्टर विमानं उतरू शकतात, ते सुद्धा पायलटच्या रिस्कवर उतरू शकतात. आता आपल्याला तसं नको आहे. आपल्याला सोलापूरच्या नागरिकांसाठी, सोलापूर जिल्ह्याच्या लोकांसाठी व विदेशातून आणि परदेशातून एक्सपोर्टसाठी आपलं चादर, टॉवेल, नेपकिन, डाळिंब, फळफळावळ इथलं एक्सपोर्ट व्हावं, त्यासाठी विदेशी पर्यटक आपल्याकडे यावं, आपले 5 तीर्थक्षेत्र भेटी देण्यासाठी लोक सगळे यावं, त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं म्हणून. किती अडथळे? 16 अडथळे एकूण होते. ते किरकोळ आहे, झाडाचं बंडल आहे, टेलिफोन टॉवर आहे, लाईटचं टॉवर आहे, किरकोळ अडथळे आहेत. आणि मी आज चौकशी केली एअरपोर्ट मॅनेजरला, आज मी फोन करून विचारलं मिस्टर चापलाला, त्याने स्पष्ट सांगितलं कुठले अडथळे आता राहिलेले नाही. चिमणी हा एकच मोठा अडथळा होता. NTPC चिमणीचा NOC तिने दिलेली आहे. NTPC चिमणीचा आणि विमानसेवेचा काडी मात्र संबंध नाही आहे. काहीतरी आपण खूळ घालून त्याचा टाइमपास केलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. बोरामणी विमानतळासाठी जोपर्यंत माळढोक आहे आणि माळढोकच्या संवर्धनाचं क्षेत्र असल्यामुळं सुप्रीम कोर्टने आदेश दिलेला आहे की 1 इंच सुद्धा जागा वन विभागाची फिरवता येणार नाही. आणि वन विभागाची जागा हलवली तर तिथं माळढोकचं संवर्धन होणार नाही. म्हणून आता सध्या तरी बोरामणी विमानतळ हे मृगजळ दिसत आहे, पण निश्चितच भविष्यामध्ये मोठं विमानतळ व्हायला पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे. कारण आता 117 कोटी रुपये आम्ही टॅक्स भरलेल्यामध्ये तिथं अडकलेले आहेत, तिथले शेतकरी देशोधडीला गेलेले आहेत, आणि तेवढं होऊनसुद्धा विमानसेवा चालू झाली नाही. ते पैसे आमचे फुकट अडकून पडलेले आहेत.